मनोज जरांगे गेल्या 12 दिवसांपासून जालना जिल्ह्यामध्ये मराठा समाजाला आरक्षण मिळावं यासाठी उपोषण करत आहेत. मनोज जरांगे यांनी आपलं आंदोलन मागे घ्यावं यासाठी राज्य शासन सातत्यानं प्रयत्न करताना दिसत आहे. दरम्यान शिंदे सरकारचा निरोप घेऊन अर्जुन खोतकर यांनी दिलेल्या बंद लिफाफ्यातील GR मध्ये काहीच दुरुस्त्या झाल्या नाहीत. तसंच मराठ्यांना सरसकट कुणबी प्रमाणपत्र द्यावं तसा यात उल्लेख देखील नाही, त्यामुळे या दुरुस्त्या सरकारनं कराव्यात अशी मागणी मनोज जरांगे पाटील यांनी केली आहे. तसंच आमरण उपोषण हे सुरूच राहणार असल्याची घोषणा देखील मनोज जरांगे पाटील यांनी केली आहे. त्यामुळे शिंदे सरकारची मनधरणी पुन्हा एकदा अपयशी ठरली आहे. शासन निर्णय आता आलाय, तो भाऊने आपल्या समोरच खोलला, परंतु त्याच्यात काही दुरुस्त्या आणखी झालेल्या नाही. महाराष्ट्रातल्या मराठा समाजाला मराठा आणि कुणबी प्रमाणपत्र देण्याचे तात्काळ आदेश करावे अशी आपली आग्रही भूमिका आहे. त्याच्यामध्ये तसा उल्लेख नाही, ती पुन्हा एकदा आपण दुरुस्ती करावी. आम्ही आमच्या महाराष्ट्रातल्या मराठा समाजाला विचारात घेऊन आमचा निरोपही आम्ही तुम्हाला पोहोचतो, कारण GRचा अर्थ तुम्हाला आतापर्यंत सांगितला. मात्र आमरण उपोषण सुरू राहणार आहे, कारण तोपर्यंत सरसकट महाराष्ट्रातल्या मराठा समाजाला कुणबी जात प्रमाणपत्र द्या किंवा मराठा कुणबी म्हणून 2004 GRच्या आणखीन दुरुस्त्या करा आणि तातडीनं प्रमाणपत्र वाटप झाले पाहिजेत असा आदेश काढा आणि अंमलबजावणी करायला सांगा. एक पत्र इथं आलं की मनोज जरांगे पाणी प्याला म्हणून सांगा. कोणाचं मराठा आणि कुणबी एखादं पत्र तुम्ही आता ही GR आणलाय आणि या GRनं आपल्या ठरल्याप्रमाणे ह्या GRनं जर उद्या सकाळी आम्हाला पत्र दिलं तर उद्या सूर्य उगायच्या अगोदर पाणी पी. ब्युरो रिपोर्ट, महाराष्ट्र न्यूज 24.